हॅलो एव्हरी वन सो तुम्ही सगळं बरे आहात आजचा या व्हिडिओमध्ये आपण फिन निफ्टीच्या मार्केट प्रोडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि याचं रेजिस्टन्स व सपोर्टबद्दलही डिस्कस करू तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू आपण इथे आलो आहोत त्यांच्या त्यांच्या होम पेजवर याला जर आपण थोडाच स्कोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टाटेड इन्स ॲप ऑप्शन त्यावर टॅप करायचं त्यावर टॅप केला की आपण आलो इन्स्टाटेडच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो टाईम फ्रेम चेंज करू शकतो ऑप्शन ऑप्शनचे अनालिसिस करू शकतो आणि एकाच क्लिकवर बाय कॉल व पुट करू शकतो इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे यावर टॅप केला की के आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो मी इथे सर्च करते फिन निफ्टी इथे आला फ्युचर फिन निफ्टी एन एस सी एफ ओ आपल्याला त्यावर टॅप करायचं यावर टॅप केलं की के समोर मुरफेन निफ्टीचा चार्ट ओपन झाला आहे या चार्टमध्ये जर आपण बघू तर मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे आणि जर आपण इथं लास्ट क्लोज बघू तर तो आहे नाईन्टीन थाउजंड फिफ्टीन पॉईंट वन झिरोचा तर फिन निफ्टीची ऑप्शनचेन अनालिसिसिसिसिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू इथे आपल्याला सर्च करायची फिन निफ्टी मला सर्च बारमध्ये दिसत आहे मी यावर टॅप करते यावर टॅप केला की समोर मुरफेन निफ्टीचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची चेन अनालिसिस करू शकतो चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो आपल्याला याची स्टॉक डिटेल्स बघायची त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर यावर टॅप करताच आपल्यासमोर फिन निफ्टीचा ओव्हर पेज आला आहे आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर यावर टॅप करताच आपल्यासमोर फिन निफ्टीचा असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाईम फ्रेम सेट करू शकतो मी इथे वनाचा टाइम फ्रेम लावला आहे फिन निफ्टीची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम फ्रेम चेंज करू शकता तर या वनाचा टाइम फ्रेममध्ये फिन निफ्टीची रेजिस्टन्स फिन निफ्टीची रजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर यावर टॅप करताच समोर फेन निफ्टीचे तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टन्स आले आहे त्याचा पहिला सपोर्ट आहे एटीन थाउजंड सिक्स हंड्रेड दुसरा आहे एटीन तिसरा आहे एटीन थाउजंड टू हंड्रेड आपण याचा रेजिस्टन्स बघू त्याचा पहिला रेजिस्टन्स आहे एटीन दुसरा आहे नाईन्टीन आणि तिसरा आहे नाइन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड एटी फोर पॉईंट थ्री एटचा जर आप तर हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता आणि जर आपण असं समजू की ट्युजडे मार्केट बुलेश रिफॉर्म करणार आहे की बॅरिश तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू यावर टॅप केलं की आपण इथे बघू शकतो की इथे बुलेशला नाईन्टीन वोट्स मिळाले आहेत न्यूट्रलला सिक्स आणि बॅरिशला टू वोट्स मिळाले आहेत तर यातून क्लिअर करत आहे की ट्यूजडे मार्केट अपट्रेंडमध्ये जाणार आहे चला आपण परत जाऊन शॉट ट्रेडचा ॲथोनच ऑप्शनवर इथे समोर परत वेन निफ्टीचा चार्ट ओपन झाला आहे तर इथे आपली बायंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू बाय ऑप्शनवर नंतर इथे आपल्याला साइज एंटर करायची आहे तर मी एंटर करते वन नंतर लिमिट का मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचं तर मी सिलेक्ट केलं आहे लिमिट नंतर बायवर टॅप करायचं नंतर कन्फर्मवर टॅप करायचं यस यसवर प्रेस करताच आपलं ऑर्डर ऑटोमॅटिक प्लेस होऊन जाईल तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर आप फिन निफ्टीची टेक्निकल अनालिसिस करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताच या अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर आप खूप इझिली स्टार्ट करू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा